मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जागृत देवस्थान असलेल्या गिरोबा मंदिराचा जीर्णोद्धार शतक महोत्सवी वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शनिवारी 6 जानेवारी रोजी दिवसभर भाविकांची मांदियाळी मंदिरात दिसून आली. सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून श्री गिरोबा मंदिराचे नूतनीकरणाचे काम गावकर मंडळींच्या वतीने हाती घेण्याचा मानस गावाने व्यक्त केला आहे. या संदर्भात महत्वाची शिवबैठक सोमवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता गिरोबा मंदिर नांदोस या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामस्थ अशोक नांदोसकर यांनी यावेळी दिली. मला अभिमान वाटतो आज या दिवसाचा की आज या दिवशी माझ्या नांदोस गावच्या गिरोबाच्या मंदिराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज मी या ठिकाणी जीर्णोद्धाराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. जी तारीख आम्हाला या ठिकाणी दिसली त्या तारीखच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आज या ठिकाणी ही सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली. मी म्हणतो आज भाग्याचा दिवस आहे. ज्याप्रमाणे आमचे माजी सरपंच अशोक नांदोसकर यांनी सांगितलं की आज सुवर्णाचा दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे, खरोखरच आज भाग्याचा दिवस आहे, सुवर्णाचा दिवस आहे. आणि मी तर समजतो की आज माझे ग्रामस्थ, माझे संपूर्ण नांदोस ग्रामस्थ आज खरोखरच या गोष्टीचा त्यांना खरोखरच अभिमान असेल की आपल्या या नांदोस गावाच्या जीर्णोद्धार समिती 100 वर्ष शतकी महोत्सव म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतोय. आज या ठिकाणी या गावामध्ये अनेक संस्था, अनेक क्रीडा मंडळ वगैरे या ठिकाणी ह्या सर्वांचा पाठिंबा या गोष्टीसाठी घेऊन या ठिकाणी संपूर्ण नांदोस ग्रामस्थ आज एकजूट झालेले आहेत. संकल्प एकाच गोष्टीचा केला आहे, तो म्हणजे की या गिरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा. कारण आज या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर पूर्ण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारची अप्रतिम अशी सुबक अशी मूर्ती, सुबक अशा मूर्ती कलाकृतीतून मंदिरं स्थापन होत आहेत, मंदिरांची पुनर्बांधणी होते आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच एक विचार असा केला की माझ्या पण मंदिराचा कुठेतरी जीर्णोद्धार व्हावा. कारण आज या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आज आम्हाला 42 वर्ष होत आहेत आणि कुठेतरी आम्ही हयात असताना या मंदिराचा आमच्या डोळ्यांची पारणं फिटवण्यासाठी आम्हाला कुठेतरी या मंदिराचा कळस पाहावयास मिळावा. आमच्या नांदोस ग्रामस्थांना जे या ठिकाणी आज आहेत त्यांना कुठेतरी हा कळस पाहावयास मिळावा म्हणून आज या ठिकाणी ही सर्व गोष्ट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला अभिमान वाटतो नांदोस ग्रामस्थ हे नक्कीच ज्या ठिकाणी एखादं कार्य करायचं असेल, शुभ कार्य करायचं असेल त्यावेळी नांदोस ग्रामस्थ एकत्र येतात, नांदोस ग्रामस्थांची एकजूट होते. आणि ज्यावेळी नांदोस ग्रामस्थ एकत्र येतात आणि त्यांची जी एकजूट होते त्यावेळी गावामध्ये एक नवा इतिहास निर्माण केला जातो. कारण या गावाची परंपरा आहे. खरोखरच जी जोपासना करत रूढी परंपरेचे सुद्धा जोपासना करून मंदिरांची सुद्धा जोपासना केली अशा परिस्थितीमध्ये पूर्वजांचे, जुन्या गावकर मंडळी पूर्वजांचे मोठी आशा होती की पुढे आमच्या भावी पिढीने या मंदिरासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्याप्रमाणे सध्या पंचक्रोशीत जर डोकावून पाहिलं तर मंदिरांचा झालेला विकास पाहिल्यानंतर आमच्या गिरोबाचं नाव आमच्या समोर येतं. आणि म्हणून आज आम्ही संपूर्ण गावाने, ग्रामस्थांनी, गावकर मंडळींनी विचार केला की आता तरी आपण श्री गणेशा सुरुवात करूया. या नांदोस गावाची ग्रामदेवता ज्या गिरेश्वराच्या कृपा आशीर्वादाने मुंबईमध्ये अमेरिका, दुबई अशा अनेक परदेशात या आमच्या नांदोस गावातील जनता नोकरी धंदा करून खरोखरच या नांदोस गावामध्ये सदन या गिरेश्वराच्या कृपा आशीर्वादाने झाली. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं
की आता तरी ह्या गिरोबाचं ऋण फेडण्यासाठी आमच्या नांदोज गावामध्ये जनता एकजूट होईल आणि एकजूट होऊन आम्ही सर्व हेवेदावे बाजूला ठेवून श्री गिरेश्वराचं मंदिर नवीन नूतनीकरण करण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावू आणि ह्याच्यासाठीच म्हणून आम्ही दिनांक 22 सोमवार सकाळी ठीक 11 वाजता ग्रामदेवता गिरेश्वराच्या मंदिरामध्ये भव्य अशी सभा घेऊन त्या सभेमध्ये सर्व ग्रामस्थांची मते आम्ही ग्रामस्थांची मते ऐकणार आणि त्याच दिवशी या नांदोज गिरेश्वराच्या मंदिरासाठी एक मताने विचार करणार आहोत. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.